महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत. असाच एक प्रदेश म्हणजे बारामावळ. या बारामावळातील पवनमावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे यामुळे पर्यटकांची पावलं आपसुकच इकडे वळतात. पवनमावळात लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याच्या त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखता येतो. याच त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हेही नाव असले तरी ते जास्त कुणाच्या परिचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून 60 किलोमीटर तर मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. तिकोनागडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही, परंतु 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह यांनी इसवी सन 1482-83 सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोनागडांकडे वळवला. इसवी सन 1485 मलिक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन 1657 शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. पुढे 11 जून 1665 झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती. किल्ल्याचा घेर कमी असला तरी किल्ला सुस्थितीत आहे. गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, 2 तळी व धान्य कोठाराचे पडिक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात तुळजाईचे मंदिर आहे. गडावर पाहण्यासाठी जास्त काही नसले तरी गडावर प्रेम करणाऱ्यांसाठी व दगडात इतिहास शोधणाऱ्यांसाठी हा किल्ला पर्वणी ठरतो. किल्ल्यावर जाताना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते. किल्ल्यावर जाताना जेवण किंवा फळे बरोबर घ्यावी. शक्यतो ग्रीप असलेल्या शूजचा वापर करावा. साधारण 45 मिनिट ते 1 तासाचा ट्रेक असल्यामुळे सोबत पाण्याची बाटली घ्यावी. माहिती असलेल्या तसेच किल्ल्यावर दर्शवलेल्या वाटेवरूनच किल्ल्याची चढाई करावी, अन्यथा वाट चुकण्याची शक्यता आहे.
असा होता तिकोना किल्ल्याचा थोडक्यात इतिहास. अधिक माहितीसाठी आपल्या सवंगड्यांसह नक्कीच भेट द्या तिकोना किल्ल्याला. इतिहासाचे साक्ष असलेला आणि खंबीर उभा असलेला तिकोना आजही तितकाच सुंदर दिसतो.